हरतालिका व्रत। तर हरतालिका म्हणजे काय, हे व्रत कधी केले जाते, कोणी करावे, का करावे आणि या व्रतामुळे आपल्याला काय प्राप्त होते, या सर्वाची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा। भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेस हरतालिका हे व्रत केले जाते। तर हरतालिका म्हणजे हरिता म्हणजे आरण्य आणि आलिका म्हणजे सखी। माता पार्वतीने आपल्या सखीला आरण्यात नेऊन हे व्रत केले होते म्हणून या व्रताला हरतालिका व्रत असे नाव पडले आहे। तर आता जाणून घेऊयात असे हे व्रत कोणी करायचे। तर कुमारिका मुली आपल्याला निश्चित पती म्हणजेच आपल्याला जसा हवा तसा नवरा मिळण्यासाठी हे व्रत करत असतात, त्याचबरोबर सुवासिनी स्त्रिया आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावे, घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी नांदावी म्हणून हे व्रत करत असतात। हिमालयाची कन्या म्हणून जन्म घेतल्यावर पार्वती मातेने शिवशंकर हेच पती मिळावेत म्हणून उग्र तप केले। शिवशंकर तिला प्रसन्न देखील झाले। मग शिव पार्वतीचा विवाह हिमालयाने मोठ्या थाटामाटामध्ये करून दिला। सर्व व्रतांमध्ये श्री हरतालिका हे व्रत श्रेष्ठ असल्याचे भगवान शिवशंकरांनी पार्वती मातेला सांगितले अशी ही पौराणिक कथा आहे। तर हरतालिकेची पौराणिक कथा याचा देखील व्हिडिओ मी बनवलेला आहे आणि त्याची जी लिंक आहे ती खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तो देखील व्हिडिओ नक्की तुम्ही पहा। तर हे व्रत केल्यामुळे आपल्याला कोणते फळ म्हणजेच यापासून आपल्याला काय प्राप्त होते हे पाहूयात। तर प्राचीन काळापासून पतिव्रता हे व्रत मोठ्या निष्ठेने भक्तिभावाने करत आले आहेत। हे व्रत निश्चित पती आणि सौभाग्य रक्षण करणारे असून सुख शांती ऐश्वर वैभव आनंद प्राप्त करून देणारे आहे। हे व्रत केल्याने आपल्या पतीचे प्रेम सुवासिनीला कायम मिळते, संसार सुखाचा होतो, थोडक्यात सांगायचे झाले तर कुटुंबाचा सर्वोत्तमी विकास होतो। तर अशा या हरतालिका व्रताची पूजा कशी करायची, पूजेसाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे, या सर्वाचा देखील व्हिडिओ मी बनवलेला आहे आणि त्याची देखील लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तो देखील व्हिडिओ नक्की तुम्ही पहा। तर अशा पद्धतीने आजचा हा व्हिडिओ इथेच पूर्ण झालेला आहे। तुम्हाला काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मला विचारा। पुन्हा भेटूयात आपण अशाच छान छान व्हिडिओजमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।